दुकानं ठेवावीच लागत तुम्हाला आमची तर आहेत ना स्थानिक लोकांकडनं तुम्ही बळजोबरी पैसे वसूल नाही करू शकत बळजोबरी नाही साहेब पण पदाधिकाऱ्यांना आपण सरकार थोडं करतो करावं लागेल करतो की काय दरवेळेस येऊन इथं बासाबास भांडणं काही गोष्टी इथं बोलणं मगच तुम्ही सोड देणार असेल तर ते चुकीचं आहे ना आता ते जर त्यांच्या आय डी दाखवतात त्यांच्या गाड्यांचे नंबर आज मुंबई पासिंग आहेत ते पदाधिकारी आहेत ना आमच्या आमदार मावळ भागातले हे सगळे मावळ तालुक्याचे मेन मेन पद आहेत त्यांच्याकडे आज मनसेचा कार्यकर्ता तो त्याच्या गावाला येतोय पदाधिकारी त्याच्या बरोबर त्याची फॅमिली असती तुमची लोक सर्रासपणे त्यांच्याकडनं पैसे घेतात दमदाटी करून दमदाटी नाही दादागिरी होते तुम्ही नाही ठरवायचं लोणावळा आमचं आहे का पाथरगाव आमचं आहे आम्ही या मावळातले ना आम्हाला सूट पाहिजे मावळातल्या सगळ्या गाड्यांना तसं नाही सगळे म्हणजे तुम्ही आता बाकीच्या गाड्या सोडत नाहीत का करू शकत नाही आपल्याकडं हा टोल इथं वरती टोल सोमणा टोल तीन तीन टोल आहेत आणि जर स्थानिकांसाठी आम्ही मागे आंदोलन केलं तोडफोड केले टोल नाक्याची आणि त्यावेळेस आम्ही आंदोलन केली बसलो हे सगळे तेव्हा त्यावेळेस आपल्या मावळतल्या सगळ्यांना सूट मिळाली म्हणजे फक्त मनसेमुळे इतर फायदे घेतात परंतु जर मनसेच्याच कार्यकर्त्यांना अडवत असेल तर इथून पुढे चालणार नाही तुमच्या जे काही उभे असतील पोरत त्यांना तुम्ही कल्पना द्या आज आता यांना याची गरज नसती पडली आज जर तुम्ही केलं नसतं काय सोडा पंप आमचं काय दाखवलं तरी तो सोडत नाही म्हणजे काय नेमकं तुम्ही सांगा त्यांना बाजारपेठ काय लोणावळा आहे नातो बद्दल त्यांच्या बहिणी बिणी पोरी दिलेल्या असतात माणूस कोणत्या विचाराने येतो समजा काय त्रास होत असेल कुणाचं काय होत असेल दुःख असेल दवाखान्याच्या हिशोबाने येत असतो तुमचं टोल पाडून त्याने दवाखान्यात जायचं का साठी गोष्ट आहे काही अंधार मावळा दवाखाना आहे का हो मावळात आहे का लोकांनी यायचं कुठं हे सगळे इकडेच मावळातले फक्त याच्या लाडच्या पासून मुंबईत असल्यामुळं आपले लोक येतात असं दुसरं काही विषय नाही मीटिंग आम्ही एवढं सांगतो तुम्ही असेल काय ते एमएसआयडी तिकडनं घ्या तुम्ही आमच्या लोकांना पासिंग झिरो असेल ते माहिती बोला आमचे जेवढे स्थानिक पदाधिकारी हे त्यांचं ओळखपत्र दाखवून सुद्धा त्यांना जर अडवायचं काम पुढे झालं तर आता आम्ही सगळे प्रेमात आले बोलतोय तुमच्याशी तू पुढे होणार नाही आम्हाला जर काहीतरी फोडलं तरच न्याय मिळणार असेल तर फोडायला आताही तयार आहे आम्ही लक्षात ठेवा आपण पदाधिकाऱ्यांना सरकार करतो तसं तुम्ही तुमच्या खालच्या लोकांना सूचना द्या आता आम्ही आमच्या तालुक्यातली बोर आहेत ती सगळी आम्हाला ओळखतात हो आमच्या गाडीचा नंबर ओळखला तरी गाडी सोडतात हे बिचारे मुंबईवर नाही येतात त्यांचा टोल मुंबईमध्ये पूर्ण अख्ख्या मुंबईमध्ये टोल घेत नाही त्यांच्याकडनं आणि त्यांच्या मावळ तालुक्यात येतानाच टोल घेतला जातोय म्हणजे त्यांची काय आहे का नाही इज्जत वगैरे बा तालुक्याचे ते प्रतिनिधी आहेत हा हे चुकीचं आहे ना हॅलो हॅलो बोलत आहेत काय ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आम्हाला एक सहकार्याची भावना आमची आहे तुमच्या सोबत इतक्या वर्ष आम्ही सहकार्यच केलो पण तुम्ही सहकार्य केलं पाहिजे हे विचारी लोक आज एवढा लांब नाही येतात आज पोटापाण्यासाठी ते मुंबईला गेले आणि त्यांच्या किशाला झळ त्यांच्याच तालुक्यात वसती हे चुकीचं चाललंय हे होऊन देऊ नका हे तुमच्या लेवलवरती तुम्ही हे सगळ्या गोष्टी थांबवा राहिला विषय तालुक्याचा तालुक्याला पूर्ण सूट मिळाली पाहिजे हा विषय आम्ही येत्या काळामध्ये घेऊच हा आमच्या नेत्याचाच विषय तो काय आम्ही सोडणार नाही तो आम्ही येणारच आहे फक्त आता जे ही लोक आहेत यांच्या गाड्यांचे नंबर यांचे स्वतःचे आय डी प्रूफ हे लोक देतील
ही लोक देतील आणि त्याच्यानंतर तुमच्या लोकांना सूचना द्या थांबू नका का 100 गाड्या जातात तशा यांच्या दोन गेल्या तर तुमचं काही कमी होणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टर तुमचे इथले स्थानिकच आहेत त्यांनाही कळतात इथले स्थानिक लोक कोण आहेत पण मुद्दामून जर कोणाची अडवणूक होत असेल त्यांच्याकडनं पैसे घेतले जात असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही आज आम्ही पहिल्यांदा तुम्हाला भेटायला आलो आजपर्यंत आम्ही कधी आलो नाही इकडे आमची नावं ऐकली गाडीची नंबर बघितले तरी लोक तुमचे सोडतात सहकार्य करत नाही असं नाही करतात पण ह्या लोकांच्या बाबतीत जरा वेगळा गैरसमज त्यांनी केलेला आहे काय तो तो होऊन दिला चालणार नाही एवढं लक्षात राहू द्या बाकी तुम्ही तुमची कोण अधिकारी असतील जे काही ड्युट्यांवरती लोक थांबत असतील त्या लोकांना सांगून ठेवा तुम्ही जरी बदलले तरी ती लोक कायम स्वरूपी आहेत बाकी तुमचं आदरवीची भाषा पहिली बंद केली पाहिजे आम्ही थांबवल्या एक काळा माणूस आहे कोण मला माहित आहे असा जरा बॉडी बिडी चेंज बिन घालतो सोडल्या नाही ना वाढल्याने मग तो मन सिमेंट सिमेंट नाही मला माहिती काय ते मग तो मन सिमेंट नाही मला माहिती आता माझं सोडा संतोष शेठ सोबत हे सोबत असं गाड्या सोडल्या नाही जायचं आपल्याला तिकडे आपण जाऊ ना तिकडे काय माहिती का ओळखपत्र दाखवा एक करा मेन दोन पद अधिकारी आहेत ते तुमच्या टच मध्ये राहतील खरंच व्हेरीफाय करा आमच्या नावाखाली कुणाला फुकट पण सोडू नका आम्ही ते पण सांगतो आम्हालाही कळते शेवटी तुम्हाला प्रत्येक गाडीचा उत्तर द्यावं लागतं का सोडली का नाही सोडली पण तुम्ही म्हणताय ना सहकार्याची भावना आहे आमची काय हजारो कार्यकर्ते नाही का आमचे मोजकेच येतात ते सुद्धा शनिवार रविवारी गावाला सुट्टी असते तवाच येतात ते मला सांगतात मुंबई सारख्या ठिकाणाहून ते एक रुपया टोल कधी देत नाही इथं मावळात आल्यावर त्यांना टोल घ्या ते सुद्धा घरातले लोक आहेत ना बरोबर आणि ह्यांना जोर कधी येतो आपल्या लोकांना माहिती का जेव्हा फॅमिली असते ना गाडीमध्ये तेव्हा हे अरे रवी काढतात कारण की त्याची कमतरता असते ती कमकुवत बाजू असते म्हणून ते येत असतं अरे रवी काढतात त्यामुळे तेवढं सहकार्य करा आमच्याकडनं काही लेखी स्वरूपात तुम्हाला पत्र पाहिजे ते सगळी पत्र आम्ही देतो तुम्हाला मावळचा विषय तो आम्ही येऊ तुमच्या तुमच्या अधिकारातला हा विषय नाही तो आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांच्याशी बोललो नेत्याडीची काय प्रॉब्लेम तुम्ही दोन जण शनिवार पक्षाची मीटिंग असेल सणवार असेल मग शिवजयंती साजरी करतो सणवार असेल मग आम्हाला वाटतं आम्ही सणासाठी चाललोय एक सामाजिक कार्यासाठी चाललोय आमच्या आडवणूक होते कार्ड दाखवते विजेती इकडे ओळखपत्र दाखवते तरी सोडत नाहीत नाही तुम्हाला भरावंच लागत आम्हाला हक्काने वाटतं की आम्ही आमच्या भागातले वाशी 2 लाख नाही भरत शेडून 2 लाख नाही भरत तिकडे आता झेंडा बघून आम्हाला का ते डांक वरती होत आणि आमच्या भागात आमच्या आम्हाला नादेगिरी होती काहीतरी असं लेखी द्या म्हणजे ते एकदा मी एकदा मला बोलले परवानगी मला सांगा आयडी प्रूफ दाखवून जर गाड्या अडवल्या नंबर देऊन ठेवा तिथं टाकून ठेवतील त्यांच्या सिस्टीमला ठीक आहे तुम्ही तुमच्या लोकांना ते सांगून ठेवा ओळखपत्र आलं मावळ आम्ही गाडीचं माझं ओळखपत्र दिलं मावळची गाडी संपला विषय ना मावळातली बरं मावळातून अवकाना पडत किती अंतर आहे तसं काय नाही पण त्यांच्या पद्धतीने करतील त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा किंवा
आडवलं तर गाडी भले उभी करा सागर साहेब त्यांनी शब्द देऊ द्या ना त्यांनी पुढे शब्द दिला अजून की मी सोडतो वरिष्ठांना विचारून नाही करायला वरिष्ठांना बोलवा आयकडचे जेरॉक्स घेतील आज उद्या दोन दिवसात त्यांच्या जेरॉक्स गाड्याचे नंबर तुमच्याकडे दिसला असेल ती प्रत्येक काउंटरला देऊन ठेवा म्हणजे तुमचा प्रश्न होता आमचा प्रश्न आम्ही सांगितलं अध्यक्षांनी की जास्त गाड्या नाही मोजकी आमच्या स्थानिक घेतल्या लोकांना आम्हाला कुणा प्रॉब्लेम येतात पण त्यांना प्रॉब्लेम येतो ना तर तेवढा तो सॉल्व्ह करून घ्या संपला विषय संपतोय त्याला परत आम्ही शांततेच्या मार्गाने तुमच्यावर बोलायचे काय आमचा प्रश्नच नाही आम्हाला काय करायचं ते रस्त्यावर करू आम्ही तिथे आम्हाला तुम्ही रस्त्यावर वाढवता ना आम्ही रस्त्यावर करू काय करायचे ते रस्त्यावरून 60 किलोमीटर